बऱ्याचशा ज्या ऑटोमेटेड सिस्टीम्स इथे आहेत त्यापैकी अजून एक ऑटोमेटेड सिस्टीम आम्हाला आज सापडली आहे, आणि ती म्हणजे आईस्क्रीम देणारं मशीन, हे सुद्धा इथे ऑटोमेटेड सिस्टीम आहे. मी लॉस एंजलिसमधल्या एका मॉलमध्ये आलोय आणि तिथे आम्हाला एक मशीन दिसलंय, इटालियन स्टाईल फ्रोझन डेझर्ट. तर जसं आपण पाण्याच्या बाटल्या जशा ऑटोमेटेड मशीननी घेतो, तर तसं हे डेझर्टचं मशीन आहे आणि याच्यामध्ये वेगवेगळे फ्लेवर्स आहेत आणि याच्यापैकी तुम्हाला कोणतं हवं असेल तर ते तुम्ही सिलेक्ट करायचं. A1, A2, A3, B1, B2, B3 असे त्याचे नंबर्स आहेत आणि त्याच्यावरून त्या मशीनवरून आपण सिलेक्ट करायचं कार्ड किंवा डॉलर्स आपण त्याच्यात टाकू शकतो. सुप सुप जातात मोठं. रेकॉर्डिंग करतोय ना? क्रेडिट 2 येत आहे ना वरती, क्रेडिट 3, उरलेले पैसे परत येतील खाली. सिलेक्ट केलं A2, ऑटोमॅटिक हे ओपन होत ट्रेन. दुकानदार, यांत्रिक दुकानदार. पैसे परत आले, आता स्कूप पण आले. चमचा आम्ही शोधत होतो पण त्याच्या आतमध्येच चमचा होता. एव्हरीथिंग इज कव्हर्ड. सर्वात मजा ही होती की आर्म आणि हे आता आपण भरपूर बघितलं ऑटोमेशन रोबोटिक, पण आईस्क्रीम चा कप असायचा असा वरती उचलून आणला आणि जे सक्षम तो ब्ल्यू कलरचा पाईप जो होता ते करून आणण्यासाठी पण त्याची व्यवस्थित टेक्नॉलॉजी वापरली. नॉर्मली आपल्या जर आपण बघितलं तर त्या आईस्क्रीम कपवरती 2 कवर होते, एक आतमध्ये नॉर्मल आपला कपाचं कव्हर असतं ते, वरती ह्या चमचा होता आणि त्याच्यावरती एअर टाईट आणि गमने चिटकवलेलं असं कव्हर होत की ज्याच्यामध्ये त्या 2 कव्हर्स मध्ये थोडी एअर प्रेशर होत. सक्शन पंपने हा गमने चिटकवलेला असल्यामुळे तो त्या प्रेशरने तो उचलला जातो.